थोड़ इकड़े आणि मग इकड़े घे। मित्रांनो आज आपण बघणार आहोत की अशा केसेस मध्ये आपण पट्टी कशा प्रकारे करायला पाहिजे। तर हे एक पेशंट आहे, हर्पीस झोस्टर ऑफ्थाल्मिकस असं हे आजार आहे। यामध्ये असे पाणी भरून फोड येतात आणि त्याच्यावर असं खवल्या होतात। तर याला इन्फेक्शन होऊ नये आणि हे जे इन्फेक्टेड मटेरियल आहे हे निघून जावं यासाठी पट्ट्या करायची एक विशिष्ट पद्धत असते। ते कशी करायची ते आज आपण बघणार आहोत। तर हे जे आहे हे पोटॅशियम परमॅग्नेट पावडर आहे, हे ग्रॅन्युल्स असतात। आपण हे थोडंसं पाण्यात मिक्स करायचं आहे। तर काही कण घ्यायचे आणि त्याच्यात मिक्स करायचे आहेत। ते मिक्स केल्यावर फिक्कट गुलाबी कलरचं अशा कलरचं पाणी तयार व्हायला पाहिजे। जर हे असं फिक्कट गुलाबी व्हायला पाहिजे, समजा हे पावडर टाकल्यावर पाण्यामध्ये डार्क जास्त झालं तर एक्स्ट्रा पाणी काढून टाकायचं आणि नॉर्मल पाणी अजून मिक्स करायचं। एकदम फिकट गुलाबी रंगाचं पाणी तयार झालं पाहिजे, आपण हे बघू शकता असं। मग या पाण्यामध्ये आपण हे गॉसपीच आहे हे असं बुडवून घ्यायचं आणि त्याला असं पिळून घ्यायचं आणि प्रभावित जागेवर हे अशी पट्टी ठेवायची आहे। हे पट्टी आपण 10 मिनिट ठेवायची आहे। असं ही प्रोसेस आपल्याला दिवसातून 4-5 वेळा रिपीट करायची आहे। या अशा पट्ट्या या पोटॅशियम परमॅग्नेटच्या हे पट्टी झाल्यावर आपल्याला ही क्रीम्स आहेत, हे दोन्ही क्रीम आपल्याला या धागेवर लावायच्या आहेत। या पट्ट्या करायचा मुख्य हेतू आहे की हे जे डेड स्किन झालेली आहे हे निघून जाते आणि त्या पोटॅशियम परमॅग्नेटमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी पण आहे, ज्यामुळे त्याचे तंतू पण मरतात। ही दोन्ही क्रीम आपल्याला असं या प्रभावित जागेवर लावायची आहे। सगळ्यात आधी त्या पावडरमध्ये आपण पट्टी भिजवली, त्याच्यानंतर पिळून या जागेवर ठेवली, 10 मिनिट ते पट्टी ठेवायची आणि मग असं हे दोन्ही मलम दोन्ही क्रीम्स आपण तिथे लावायचं आहे। असं दिवसातून आपल्याला 4-5 वेळा करायचं आहे। फक्त हे लक्षात ठेवायचे आहे की पाणी एकदम फिकट गुलाबी असलं पाहिजे, डार्क नाही व्हायला पाहिजे।